थंडीमध्ये केसांना गरम मेहंदी आपण कशा प्रकारे लावू शकतो? हो, खरंच गरम मेहंदी लावणार आहे. त्याचबरोबर प्रीमॅच्युअर ग्रे हेअर असतात, म्हणजे व्हाईट केसांना तुम्ही नॅचरली काळे कसे करू शकता फक्त मेहंदीचा वापर करून. आणि आपले केस एकदम शायनिंग सुळसुळीत होण्यासाठी काही उपयुक्त टिप्स घेऊन येणार आहोत, याचे भरपूर सारे फायदेसुद्धा मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी भेटणार आहेत बघायला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चला तर परत एकदा मस्त केसांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तुम्ही बघितलंच असेल की आजचा टॉपिक जो आहे तो म्हणजे की थंडीमध्ये मेहंदी अशा प्रकारे भिजवायची की आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की थंडी खूप वाजते किंवा डोकं वगैरे दुखेल किंवा इतर काही प्रॉब्लेम होतील, सर्दी वगैरे. स्पेशली मेहंदी भिजत घालण्यासाठी ना मी एक थोडीशी आयडिया काढलेली आहे. रात्रभर मेहंदी भिजत पण ठेवायची आहे मस्त कलर येण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये तरी सुद्धा आपली मेहंदी अशी गरम राहील, थंडीमध्ये लावताना आपल्याला काहीच अडचण येणार नाही. असं काय करणार आहोत तेच आपण बघूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यावेळेस मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगणार आहे, ते म्हणजे स्पेशली थंडीसाठी मेहंदी प्लस मेहंदी म्हणजे व्हाईट केसांना, फक्त मेहंदीनेच व्हाईट केसांना कलर कसा करायचा व्यवस्थित, म्हणजे अजिबात तो व्हाईट दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंथली मेहंदी लावण्याचे काय फायदे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. वेळेस जी माझी मेहंदी असते तीच मी घेते, तुम्ही नुपूर घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जी वापरता ती फक्त खूप जास्त केमिकल युक्त मेहंदी घ्यायची नाही आपल्याला, म्हणजे एकदम आपल्याला हर्बल मेहंदी घ्यायची आहे. आणि मस्त लोखंडी कढईमध्ये रात्रभर भिजायला ठेवायची, म्हणजे फक्त पाण्याने भिजवायची आहे. कारण की आपला महत्वाचा मुद्दा काय आहे की रात्रभर मेहंदी भिजली पाहिजे. कारण की मेहंदीचं मेन हेच असतं की ज्यावेळेस ती पूर्ण तासाच्या वरती घेते ना भिजण्यासाठी, तेव्हा ती खूप छान कलरही देते केसांना. आणि केस एकदम असं नरिश खूप असं भारी होतात, त्याच्यामुळेच मग रात्रभर मेहंदी तर भिजवायचीच आहे. बघा, तुम्हाला पूर्णपणे साईडला व्हिडिओ दिसत असेल की जी मेहंदी बघा आपण रेग्युलर फक्त पाण्याने, म्हणजे दरवेळेस मी काय करते की पूर्णपणे ज्या वस्तू टाकायच्या असतात ना आपल्याला त्या मी तेव्हाच भिजायला ठेवते आणि रात्रभर भिजत ठेवतो. तर ही प्रोसेस आपण थोडीशी उलट करणार आहोत. म्हणजे का? आता स्पेशली थंडीसाठी फक्त 2 ते 3 महिन्यात तुम्ही असं करू शकता, बाकी रेग्युलर टायमिंगला तुम्ही जसं मी पहिले व्हिडिओज टाकलेले आहेत ना तसेच करायचे आहे. फक्त हे जे आहे ते स्पेशली थंडीसाठी आहे. तर बघा, फक्त पाण्याने भिजत घातलेली आहे मेहंदी, याच्यामध्ये खूप जास्त काही मिक्स करायचं नाही रात्रभर. आणि हा एवढं एक गोष्ट महत्वाची की खूप जास्त पाणी टाकायचं नाही, जेवढं होईल तेवढं ना ड्राय मेहंदी ठेवायची आहे. कारण की जेवढं आपण मेहंदी थोडीशी घट्ट ठेवू ना त्यावेळेस आपल्याला पुढच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी जे पण गोष्टी आपण करणार आहोत ना त्याच्यासाठी ही खास हेल्प होणार आहे. तर बघा, रात्रभर भिजत घातलेली आहे, मस्त मेहंदी भिजून तयार झालेली आहे. आणि मेहंदी केसांना लावण्यापूर्वी मी काय करते तर त्याच्यामध्ये अंडे ऍड करते किंवा दही ऍड करते. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या केसांना सूट होतात त्या मी तर दही पण लावते, अंडे पण लावते. म्हणजे माझ्या केसांना सूट होतात आणि प्रत्येक वेळेस आलटून पालटून लावायचं का? तर प्रत्येक गोष्टीचे फायदे आपल्या केसांना भेटले पाहिजे यासाठी. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी अंडे लावलेलं होतं आणि यावेळेस मग मी आता दही काय करते तर दही टाकलेलं आहे आणि तेल सुद्धा टाकायचं आहे आपल्याला. तर तुम्ही याचं मागे पुढे करू शकता, म्हणजे तेल शेवटी टाकलं तरी सुद्धा चालेल. दही 2 ते 3 चमचे, खूप जास्त घ्यायचं नाही. म्हणजे परत मी तेच सांगेल की खूप पटकन आपल्याला मेहंदी ही पातळ करायची नाही, कारण की त्याची प्रोसेस जी आहे ना ती पुढी आहे. तर अगोदर मी दही टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कारण की दही तर टाकायचं आहे आणि त्याच्यामुळे तरी सुद्धा बघा खूप जास्त काही पातळ झालेली नाही, अजून कन्सिस्टन्सी जी आहे ना खूप जास्त थिक आहे. आणि याच्यानंतर मग काय करायचं, हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर 15-20 मिनिट असंच ठेवायचं. आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस बघा की जे मी सुरुवातीला म्हणजे मेहंदी भिजत घालण्यासाठी चहा पावडर, त्याच्यानंतर मेथी दाणे किंवा कढीपत्ता, ज्या गोष्टी मी उकळून घेते म्हणजे उकळून घेते आणि त्याच्यामध्ये मेहंदी भिजत ठेवते ना, तर हीच प्रोसेस आपल्याला लास्ट करायची आहे. भिजलेली आहे म्हणजे जो आपल्याला महत्वाची गोष्ट करायची होती ते पण झालेलं आहे, प्लस याच्यात दही ऍड झालेलं आहे. आणि आता आपण जे चहा पावडरचं पाणी आहे याच्यामध्ये मी मेथी दाणे टाकलेले आहेत आणि कढीपत्ता सुद्धा मस्त फ्रेश आणि असं थोडं तुकडे करून टाकलेले आहेत. म्हणजे काय तर त्याचे पण ज्या गोष्टी आहेत ना ज्याचे जे गुणधर्म आहेत आपल्या केसांसाठी खूप छान आहेत, ते याच्यामध्ये ऍड होतील पाण्यामध्ये. छान पाणी उकळू द्यायचं, जेवढं होईल तेवढं पाण्याची क्वांटिटी कमी झाली पाहिजे, म्हणजे खूप जास्त पाणी नाही. कारण की ऑलरेडी आपण मेहंदी भिजायला घातलेली आहे, फक्त एवढंच केलेलं आहे की ती थोडीशी घट्ट ठेवली. घट्ट यासाठी की आपण ज्यावेळेस हे गरम पाणी याच्यामध्ये टाकू ना त्यावेळेस त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती आपल्याला पाहिजे तशी होईल आणि मेहंदी आपली पूर्णपणे थोडीशी गरम होईल. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली लावण्यासाठी थोडंसं केसांना म्हणजे ऊब भेटावी, गरम खूप असं थंडी वाजू नये यासाठी. तर बघा, छोटीशी ट्रिक आहे पण खूप म्हणजे फायदेची ठरली. हे जे गरम पाणी आहे ना गाळून घ्यायचं, म्हणजे एकदम उकळतं सुद्धा नाही टाकायचं, खूप कमी सुद्धा नाही करायचं. कारण की मेहंदीमध्ये ऍड झाल्यानंतर असंही ते थंड होणारच आहे.
त्याच्यामुळे सहज म्हणजे आपण सहज त्याच्यामध्ये बोट घालू शकेल, एवढं पाणी पाहिजे, खूप उकळतं नाही, आणि जस्ट त्याच्यामध्ये ओतून ते पूर्णपणे मिक्स करायचं. तर असं केल्याने काय होतं, तर जी आपली एकदम थंड झालेली मेहंदी असते ना, तर ती थोडीशी अशी त्याला गरमपणा येतो थोडासा, म्हणजे खूप नॉर्मल तर राहते व्यवस्थित, म्हणजे खूप थंड राहत नाही आणि खूप गरमही नाही, थोडस मध्यंतरचं त्याचं एक टेम्परेचर असतं. आणि याच्यामध्ये आपण जे मेथी दाणे टाकलेले आहे, तर ते मेथी सुद्धा मेथीची बघा ताशीर गरम असते, त्याच्यामुळे आपल्या डोक्याला त्याचा काही जास्त परिणाम होणार नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही लवंगा, 2-4 लवंगा सुद्धा ऍड करू शकता. इकडे खूप जास्त काही थंडी नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ऍड केलेल्या नाहीत, पण तुम्ही करू शकता, कारण दरवेळेस असंही मी करतेच, त्याच्यामुळे काही गोष्टी आलटून पलटून मी चेंजेस करत राहते. तर बघा असं केलेलं आहे, म्हणजे मेहंदी रात्रभर भिजवलेली असून सुद्धा ही आपण गरम केली, म्हणजे पूर्ण मेहंदी गरम केलेली का, नाही. तर याच्यामध्ये फक्त आपण गरम पाणी ऍड केलेलं आहे, तेही एवढं चहा पावडरचं जे पाणी असतं पौष्टिक आहे, याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या सुद्धा पौष्टिक आहेत. आणि हे पाणी पूर्णपणे मेहंदीमध्ये ऍड केल्यामुळे काय होतं, तर आपली मेहंदी गरम होईल थोडीफार, म्हणजे थंडीमध्ये स्पेशली लावण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरते. तर मेहंदी लावताना सुद्धा जर आपण जरा लवकर लावत असेल ना, तर 10-11 म्हणजे 11 पुढे तुम्ही लावू शकता, म्हणजे जेव्हा पूर्ण थंडी कमी झालेली असते आणि थोडस ऊन ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी तुम्ही मेहंदी लावल्यानंतर 2-3 तास तुम्ही बसू शकता किंवा तिकडचीच कामं करू शकता. जी पण पूर्ण त्याची लांबी आहे पूर्ण लावून घ्यायची आहे बघा, खूप सुंदर. आणि स्पेशली बघा व्हाईट हेअरसाठी मी परत ती मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, पण ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांच्यासाठी मी परत रिपीट करते. तर बघा ज्यावेळेस आपली मेहंदी एक दिवस पहिले लावून होते पूर्णपणे, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर कढईमध्ये आपण ज्यावेळेस मेहंदी भिजवतो ना लोखंडी, त्याच्यामुळे ते काळपटपणा त्याला आलेला असतो, आणि ज्यावेळेस ती दुसऱ्या दिवशी आपण थोडीफार ठेवतो, एक अर्धी वाटी एक ठेवायची, आणि ती अजून जास्त ड्राय होते, म्हणजे जास्त काळपट होते. मेहंदी खूप छान भिजलेली असते, त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स असतात, त्यामुळे ती खूप हेल्दी सुद्धा झालेली असते. आणि ज्या ठिकाणी बघा माझे स्पेशली ना या ठिकाणी इथे हे बघा तुम्हाला दिसत सुद्धा असेल, इथे थोडे मरून हेअर असतील इकडच्या साईडला, आणि इकडच्या साईडला सुद्धा सेम असेच आहेत इथे मरून हेअर, म्हणजे ते मी रेग्युलर मेहंदी लावते, म्हणजे मंथली मेहंदी लावते आणि डबल प्रोसेस करते, म्हणजे 2 दिवसाला ही 2 दिवस ही थोडी थोडी, म्हणजे दुसऱ्या दिवशी काय करायचंय, दुसऱ्या दिवशी फक्त आपल्याला इकडेच मेहंदी लावायची आहे, जिथे जिथे व्हाईट हेअर असतील ना तिथेच ही मेहंदी लावायची आहे. म्हणजे काय होतं, डबल कलर चढतो आणि एकदम कॉपर कलर येत नाही. बघा 4-5 महिन्यातून एकदा मेहंदी लावाल ना, तर एकदम व्हाईट हेअर असतात ना ते, त्याचा कलर असा कॉपर होतो, म्हणजे असा तांबूस कलर होतो, लाल सुद्धा होत नाही, लालपेक्षा सुद्धा कमीच असतो. आणि मग आपण म्हणतो की मेहंदी तर लावली पण पांढऱ्या केसांवरती काहीच फायदा झालेला नाही, तर तुम्ही ही स्पेशल ट्रिक अनुभवा, पण यासाठी तुम्हाला दर महिन्याला मेहंदी लावायची आहे तरच हे अनुभवला येतं. कारण की मी स्वतः अजून कोणताही डाय किंवा कुठलीही इंडिको कुठलीच पावडर युज केलेली नाही, फक्त मेहंदीनेच माझे जे ग्रे हेअर आहेत बघा आहेत, खूप आहेत, तिथे तुम्हाला दिसणार नाहीत, हे बघा पूर्ण हा लेअर जो आहे ना बंच इथला एवढा, तो पूर्णपणे मरून एवढा मरून होतो की मग ब्लॅक हेअर मध्ये तो मिक्स होतो आणि मग एवढं काही दिसून सुद्धा येत नाही. तर असंही आपल्याला डाय करायचं असतं ना, तर त्याऐवजी तुम्ही महिन्याला जर मेहंदी लावली तर हे तुम्ही असं करू शकता. ज्यावेळेस तुम्ही मेहंदी लावताना त्यावेळेस दुसऱ्या दिवशीची सुद्धा आपण ज्यावेळेस फक्त मी बघा दोन्ही साईडला जी मेहंदी लावलेली आहे, पण दुसऱ्या दिवशी करायचं आहे काय की पूर्णपणे केसांचा कलर आलेला असतो छान असा, आणि इथली जी मेहंदी लावलेली असते म्हणजे तुमची बघा, तर तुम्ही किती लावलेली आहे पूर्ण, कधी कधी एवढा सुद्धा वरचा एरिया असू शकतो, पण धुताना आपल्याला काय करायचं, पाठीमागचे केस छान असे घट्ट बांधायचे आणि वरचा जो लेअर आहे ना तेवढेच केस धुवायचे, म्हणजे काय होईल, आपण अजून ऑइलिंग केलेलं नसतं आणि केसांचा जो नॅचरली कलर आलेला असतो मेहंदीचा तो जाण्याची शक्यता असते जर आपण केस परत ओले केले तर. म्हणून काय करायचं, जेवढी परत मेहंदी लागलेली आहे तेवढीच मेहंदी आपल्याला धुवून काढायची आहे. आणि त्याच्यानंतर बघा 2 दिवस आपण ज्यावेळेस मेहंदी लावतो आणि असा मस्त कलर आलेला असतो, शाईन आलेली असते, थोडस रफ असतात कारण की त्याला ऑइलिंगची गरज असते म्हणून, आणि आपण त्याला आणखी शॅम्पू युज करून धुतलेलं नसतं म्हणून. आणि ज्या दिवशी बघा त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही मस्त ऑइलिंग करा खूप छान, म्हणजे जेवढं तुम्हाला वाटेल की नाही की माझ्या केसांना मी एवढं ऑइल लावू शकते तेवढं तुम्ही ऑइल लावा, पूर्णपणे स्कॅल्पवरती लावून मसाज करा, पूर्ण लेंथला सगळ्या छान प्रकारे ऑइलिंग करा. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फक्त शॅम्पूने केस धुवायचे आहेत, शक्यतो माइल्ड शॅम्पू यूज करा. मी परत ते सांगेल की जास्त शॅम्पूचा वापर नाही करायचा, केस आपले एवढे सुंदर बनलेले असतात. आता बघणार आहोत मेहंदी महिन्याला मेहंदी लावण्याचे 5 फायदे, खूप छान जे आहेत की म्हणजे माझ्या अनुभवाचे आहेत, काही खूप छान आहेत. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत की महिन्याला मेहंदी लावल्यानंतरचे महत्वाचे 5 फायदे कोणते आहेत ते बघूया. तर बघा तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस आपण महिन्याला मेहंदी लावतो ना त्यावेळेस बघा
केस जे आहेत ना ते आपले तुम्ही बघू शकता, माझ्या केसांचं ना टेक्स्चर बघू शकता. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहित नाही मला पूर्णपणे, पण म्हणजे तुम्हाला आयडिया तरी येत असेल की नाही, एवढे म्हणजे शाईनी आहेत, सुळसुळी येत आहेत आणि एवढे असं हेल्दी आहेत ना. तर ते पूर्णपणे बघा, ज्यावेळेस महिन्याला मेहंदी लावते ना त्यावेळेस मला एवढं भारी वाटतं. आणि थोडंसं लेट झालं, 2 महिने वगैरे झालं की मग थोडंसं चेंजेस होतात. तर मला तर असं वाटतं की माझे केस जे आहेत ना ते 50% पूर्ण मी माझ्या केसांना मेहंदीने ट्रीटमेंट चांगली करते. म्हणजे कोणताही स्पा करा, कोणताही तुम्ही स्मूथनिंग करा, कोणताही स्ट्रेटनिंग करा, काहीच नाही. तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट घ्या तरी सुद्धा, म्हणजे मी एवढं ठामपणे सांगू शकते की जर तुम्ही महिन्याला जर ह्या गोष्टी केल्या ना तर तुमचे केस ना तसेच होतील जसे की माझे आहेत असे. पण त्याला थोडंसं रेग्युलर मेहनत घ्यावी लागेल. पहिला फायदा काय तर बघा, एकदम सुळसुळीत आणि एकदम शायनी हेअर होतात आणि हेल्दी होतात विशेष म्हणजे, आणि हे केसांना वाढ होण्यासाठी मदत होते. या गोष्टी नॅचरली होतात मेहंदीमुळे. जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या केसांना नॅचरली कलर भेटतो. बघा प्रत्येकाच्या केसांचा ना कलर थोडासा वेगळा असतो, शेड थोडीशी वेगळी असते. आता ज्यांचे काळे आहेत ना त्यांना थोडेसे असे भुरे करायचे असतील ना तर ते मेहंदीने खूप छान कलर येतो बघा, असं एकदम मस्त लाईट पुढे आणि नॅचरली. उन्हामध्ये जर तुम्ही गेला ना तर खूप असं एक नाही का लालसर कलर दिसतो आणि तो खूप सुंदर दिसतो. तर नॅचरली म्हणजे तुम्हाला कोणताही कलरिंग करायची गरज पडत नाही, कलर भेटतो फक्त मेहंदीमुळे. त्याच्यानंतर तिसरा फायदा आपण जाणून घेऊया तो म्हणजे, तर बघा ज्यांचे खूप जास्त व्हाईट हेअर झालेले आहेत, म्हणजे खूप एकदम संपूर्ण नाहीत, फक्त आतल्या साईडने आहे, जस्ट सुरुवात झालेली आहे असं केल्यानंतर जस्ट आतल्या साईडला दिसतं, असं केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, जी डबल ट्रिक आहे ना त्याने तुम्ही लपवू शकता तुमचे ग्रे हेअर. म्हणजे कोणतंही डाय न करता तुम्ही असं करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला माहितीये का, केसांमध्ये जास्त कोंडा होत असेल ना, तुमचं स्कॅल्प असं इची होत असेल, पूर्णपणे खाजवत असेल आणि सारखं केस वगैरे चावते काहीतरी आपल्याला असं पूर्णपणे जाणवतं केसांमध्ये ना, तर या ज्या गोष्टी आहेत ना त्या पूर्णपणे स्कॅल्प, ज्यावेळेस आपलं स्कॅल्प हेल्दी नसतं ना त्यावेळेसच ना आपल्या केसांमध्ये ह्या गोष्टी होतात. तर तुम्ही महिन्याला मेहंदी लावा आणि याच्यामध्ये या गोष्टी ऍड करा, त्याच्यानंतर मस्त ऑइलिंग करा, तर तुम्हाला या गोष्टी जाणवणार नाहीत. तर याच्यामुळे परत सांगेल तुम्हाला चौथा फायदा की जेवढं तुमच्या केसांमध्ये डँड्रफ होईल, काही खाज असेल किंवा इन्फेक्शन, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या सुद्धा कमी होणार आहे. फायदा आपण बघूया तो म्हणजे की नॅचरली कंडिशनिंग. ज्यावेळेस आपण बघा शॅम्पू करतो आणि परत आपल्याला वाटतं की केस आपले एकदम असे मॅनेजेबल झालेले नाहीत, खूप आपल्याला पाहिजे तसे बाउन्सी नाहीयेत किंवा असं खूप असे फुगतायत वगैरे, म्हणजे त्याला काही मॅनेजेस होत नाही असं वाटतं म्हणून आपण कंडिशनर यूज करतो. पण तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही महिन्याला जर तुम्ही मेहंदी लावाल तर तुम्हाला कमीत कमी 15 दिवस तर कंडिशनर लावायची काहीच गरज पडत नाही. तुम्ही हे बघू शकता, काल मी फक्त केस फक्त शॅम्पूने धुतलेले आहेत, त्याच्यावरती काहीही केलेलं नाही आणि बघू शकता हे जे टेक्स्चर आहे ना ते फक्त मेहंदीमुळे आहे. तर तुम्ही जर रेग्युलर या गोष्टी केल्या ना तर तुमच्या पूर्णपणे केसांच्या ज्यातून कंडिशनर सुद्धा पूर्णपणे गायब होईल, म्हणजे लावायची काहीच गरज पडणार नाही. अजून सुद्धा कंडिशनरला 2-3 काही पर्याय आहेत, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ परत घेऊन येणारच आहे. तर अशा ह्या पूर्णपणे 4-5 गोष्टी आहेत. तसं जर म्हटलं ना तर अजून खूप मोठी लिस्ट आहे, खूप जास्त फायदे आहेत, पण मी थोडक्यात सांगितलं. केसांवरती हेना ऍप्लिकेशन किती महत्वाचं आहे आणि त्याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला नक्की समजलं असेल. मी फक्त हा व्हिडिओ बघू नका, तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला खरंच रिझल्ट हवे असतील ना तर तुम्हाला पूर्णपणे ही प्रोसेस करावी लागणार आहे. सगळ्या गोष्टी नक्कीच आवडलेल्या असतील आणि खरंच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अगोदर लाईक करू नका, शेअर सुद्धा करू नका. फक्त तुमच्या केसांची तुम्ही काळजी घ्या, अशा प्रकारे तुम्हाला खरोखर छान रिझल्ट भेटतील. आणि तेव्हा मला कमेंट करून सांगा की खरंच वर्षा खूप छान झालेत, माझे केस आहेत, काहीतरी स्पेशली फायदे आहेत. मी महिन्याला जर ही गोष्ट करत असेल ना तर तुम्ही सुद्धा नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. Bye-bye.